ओमकार्याचा बबईवाडी संघाने पहिले षटक आहे, त्यांना माहिती आहे की पॉवर प्लेचं षटक आहे, लिमिटेड प्लेयर आत मध्ये आहेत, जास्तीत जास्त डोक्यावरून चेंडू मारण्याचा प्रयत्न केला तर चौकार आणि षटकार आपल्याला मिळणार आहेत। पाहूया गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा, आणि हा सुद्धा उडवण्याचा प्रयत्न होता परंतु ओहो, आणि चांगला रन आउट मिळतो तो म्हणजे इथे रेवली संघाला। रेवली संघाने पण जाहीर केले की आम्ही सुद्धा इकडे क्रिकेट खेळायला आलो, आम्ही पण आमचे जलवे दाखवणारच आहोत। या रन आउट साठी तो डीजे वाले बाबू जरा डीजे बजाव। खडगाव संघ आपला अल्प उपहार घेऊन जा, नाश्ता घेऊन जावा। खडगाव संघ ओंकार आहे गोलंदाजी ट्रॅक वरती, रेवली संघाचा ओंकार, आणि आता नवीन फलंदाज जातो तो म्हणजे गणेश। डबेवाडी संघाकडून गणेश जातोय, आणि चांगला असा हा रनआउट मिळालाय तो म्हणजे रेवली संघाला। चांगला मासा त्यांनी गळ्यामध्ये पकडलाय। ओंकार वैयक्तिक पहिलं आणि पॉवर प्लेचं सुद्धा पहिलं षटक बघूया। सामना करेल तो म्हणजे किरण, ओंकाराचा पुढचा चेंडू, सामना करेल किरण, आणि पुन्हा एकदा हा जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव मिळते ती म्हणजे डबेवाडी संघाला। किरण याला धावसंख्या होते 5, पहिलं षटक चालू आहे, धावसंख्या 5। युवा उद्योजक अध्यक्ष चंद्रकांत रायते वागवाडी यांचं सुद्धा, अक्षय चंद्रकांत रायते यांचं सुद्धा आम्ही शिवतेज क्रिकेट मंडळ वागवाडीचं स्वागत करतोय। द्वितीय पारितोषिक आहे त्यांच्याकडून, रोख रक्कम 15,000, धन्यवाद सर्व मान्यवरांचं। पहिलं षटक चालू आहे, धावसंख्या होती ती म्हणजे 5। थोडीशी संधी देत नाहीत रेवली संघ डबेवाडी संघाला हात खोलण्यासाठी, परंतु बघूया काय करतोय ओंकार। पुढचा चेंडू ओंकार याचा, आणि पुन्हा एकदा, आणि ही एक धाव मिळते ती म्हणजे डबेवाडी संघाला, धावसंख्या होते 6। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे, परंतु त्याचा फायदा काही उठवता आला नाही तो म्हणजे डबेवाडी संघाला। एक षटक पूर्ण, धावसंख्या होते 6। युवा उद्योजक अध्यक्ष श्री चंद्रकांत रायते वागवाडी यांचे, अक्षय रायते यांच्याकडून या सामन्यासाठी द्वितीय पारितोषिक 15,000, मान्यवरांचं खूप खूप आभार। शिवतेज क्रिकेट क्लब वागवाडी यांच्या तर्फे भरवला जाणारा हा सामने क्रिकेटचे शेवटचा दिवस, आणि शेवटच्या दिवसामध्ये प्रत्येक संघाने आपली बाजीपणाला लावलेले आहे, आणि वागवाडी संघाचा प्रत्येक खेळाडू इथे व्यस्त आहे की कोणता खेळाडू आहे, कोणती जबाबदारी, ती प्रत्येक जण आपापली पार पाडत आहे। खरोखर तकच भरलेलं पुढचा चेंडू, आणि चेंडू, आणि एक धाव मिळते ती म्हणजे 2 धावा मिळतात डबेवाडी संघाला, गणेशाला 2 धावा मिळतात, धावसंख्या होते ती म्हणजे 8। ऑफ स्पिनर आहे ते, हॅलो हॅलो, आणि हा चेंडू सुंदर असा अडवलेला क्षेत्ररक्षक प्रशांत यांनी, आणि शुभ हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो डबेवाडी संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 12। दुसरं षटक चाललो आहे, शुभम वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक आणि जोरदार असा प्रहार केला या चेंडूवरती, परंतु दक्ष आहे तिथे प्लेयर आणि धावसंख्या होते ती म्हणजे 13। शुभम थोडासा ऑफ स्पिनर फसवा गोलंदाज आहे हा शुभम, असं इकडून इथून दिसताना असं वाटतं की हे बॉल स्लो जातोय, परंतु चेंडू पडल्यानंतर तो स्पिन होतोय चेंडू असा हा शुभम। पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा हा चेंडू आणि रनआउटचा चान्स आहे का, आणि यस, पुन्हा एकदा शुभमने दाखवलंय की यस माझे चेंडू पण फसवे आहेत आणि माझे यष्टी चितकरणं सुद्धा फसवत आहे। धावसंख्या वाढते ती म्हणजे होते 13। किरण जेलबाद होतोय, आणि नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे रेवली संघाकडून, रेवली संघाचा नवीन फलंदाज जय डबेवाडी संघाकडून जयने आगमन केलेलं आहे आणि रेवली संघाकडून प्रफुल तिसरा षटक घेऊन येत आहेत आणि शेवटचा षटक घेऊन येतोय तो म्हणजे प्रफुल। बघूया शेवटचा षटक आहे काय करतोय, आणि हा सुंदर असा गॅप मधून थोडेसे जागा दिलेले आहे चेंडूला, परंतु एक धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण करतोय तो म्हणजे जय। धावसंख्या वाढते डबेवाडी संघाची, धावसंख्या होते 15। शेवटचं षटक आहे, तिसरं षटक आहे आणि या षटकामध्ये जेवढ्या धावा घेता येईल तेवढ्या धावा घेतल्या पाहिजे तुम्हाला, कारण हे ग्राउंड असं आहे की इथे फलंदाजीला मन मोकळेपणाने तुम्ही फलंदाजी करू शकता या ग्राउंडमध्ये। शेवटचं षटक, पुढचा चेंडू, पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा आणि एक धाव मिळते ती म्हणजे रेव डबेवाडी संघाला। धावसंख्या होते 16। तिसरा षटक चालू आहे, शेवटचा षटक, 16 धावसंख्या। धावसंख्येमध्ये थोडीशी वाढ झाली पाहिजे कारण या ग्राउंडमध्ये आतापर्यंत 50 ते 60 धावा एकदम सहज गत्या पूर्ण झालेल्या आहेत। बघूया काय करतोय डबेवाडी संघ या काही चेंडूमध्ये। पुढचा चेंडू, ओ आणि हा स्लिप मधून गेलेला आहे, प्लेयर माग धावत आहेत आणि बघूया आणि दोन धावा मिळत आहेत त्या म्हणजे गणेशला। धावसंख्या होते ती म्हणजे 18। याच्यानंतरचा सामना वेनेकोल विरुद्ध कुसखुर्द, टॉस साठी यायचं वेनेकोल कुसखुर्द, हाय वोल्टेज सामना असणार आहे हा सुद्धा। पुढचा चेंडू आणि हा चेंडू, ओ हो निर्धाव चेंडू, चांगलं चकित केलंय ते म्हणजे डबेवाडी संघाला या चेंडून। धावसंख्या जैसे थे 18। तिसरा षटक चालू, चांगली गोलंदाजी केली ती म्हणजे रेवली संघानं, 18 धावसंख्या। शेवटचे काही चेंडू बाकी, प्रफुल्याचा फुलचा चेंडू आणि पुन्हा एकदा हा जोरदार प्रहार केलाय पाहूया, आणि यस एक टप्पा चेंडू सीमारेषेपार चौकार। धावसंख्या होते 22। तिसरं षटक चालू, धावसंख्या 22। गणेश याने थोडे हात खोललेले आहेत, 22 धावसंख्या। पुढचा चेंडू प्रफुल याचा पाहूया, गोलंदाजी ट्रॅक वरती प्रफुल आणि पुन्हा एकदा हा जोरदार प्रहार केलाय, ओहो आणि सुंदर झेल घेतलाय तो म्हणजे वतन, क्या नाम है वतन, वतन यांनी पतनच केलंय या फलंदाजाचं, कॅच घेतलाय आणि दाखवलंय की माझ्याजवळ चेंडू माराल तर मी तुम्हाला आउट करेन, आणि अशा तऱ्हेने तीन षटक पूर्ण। धावसंख्या होते ती म्हणजे डबेवाडी संघाची 22। चेंडू द्या चेंडू, 23 धावा पाहिजे ते म्हणजे रेवली संघाला। याच्यानंतरचा जो सामना असणार आहे वेनेकोल विरुद्ध कुसखुर्द, आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस साठी इकडे यायचंय।
वेनेकोल आणि कुसकुर्द आणि या सामन्याचा टॉस साठी मी अक्षय रायते साहेबांना विनंती करतो की हा टॉस उडवायचा वेनेकोल विरुद्ध कुसकुर्द। युवा उद्योजक अक्षय रायते यांनी द्वितीय पारितोषिक आपल्या या सामन्यासाठी दिलेले आहे, त्यांचं सुद्धा आम्ही शिवतेज क्रिकेट क्लब वाघवाडी यांच्या तर्फे त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। आणि याच्यानंतर एक छोटा सत्कार घेतोय आपण मराठा उद्योजक लॉबी पालघर जिल्हाध्यक्ष कल्पेश भाऊ सपकाळ, श्री गणेश पतपडी संस्थापक अध्यक्ष कल्पेश भाऊ सपकाळ यांचा इथे छोटा सत्कार शिवतेज क्रिकेट क्लब वाघवाडी यांच्या तर्फे केला जातोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। इकडूनच सांगा, माईक नाहीये तिकडे। आणि कुसकुर्द आणि वेनेकोल यांच्यामध्ये टॉस होतोय, अक्षय रायते साहेब गेलेले तिथे टॉस उडवण्यासाठी। तो माईक नाही का, बघा ना, थोडा रेडी करा ना, रेडी करा। हाय व्होल्टेज सामना वेनेकोल विरुद्ध कुसबुद्रुक, टॉस कोणी जिंकला? वेनेकोल यांनी टॉस जिंकलेला आणि फलंदाजी घेतली पहिली वेनेकोल संघाने। आणि सतीश जेटे आणि हा खरोखर जोरदार सामना, मी सर्वांना विनंती करेन की हा सामना तुम्ही बघायचा आहे। हाय व्होल्टेज सामना असणार आहे, वेनेकोल यांनी आता चांगलं प्रदर्शन केलेलं आहे, चांगल्या चांगल्या संघांना त्यांनी बाहेर पाठवलंय। आणि कल्पेश भाऊ सपकाळ यांचा सत्कार इथे मी शिवसेना सातारा तालुका प्रमुख सागर रायते यांच्याकडून हा सन्मान सोहळा मायेची उबदार शाल कल्पेश भाऊ यांना देण्यात येते। खरोखर कल्पेश भाऊ हा आपला हक्काचा माणूस आहे, कुठे सामने असू द्या, कुठे अडी अडचण असू द्या, रात्री 1-2 वाजता सुद्धा कॉल करा, हा माणूस आपल्या बांधवांसाठी हजर असतो। ग्रँड सल्यूट असेल वाघवाडी आणि नयन निकम होम मिनिस्टर यांच्याकडून सुद्धा त्यांना धन्यवाद। कल्पेश भाऊ तुम्ही इथे आलात आणि आता रेवली संघाची सलामीची जोडी जाते ती म्हणजे शुभम आणि ओमकार, आणि गोलंदाज आहे तो म्हणजे महेश। 23 धावांचं आव्हान, 18 चेंडू आणि 23 धावा, 18 चेंडू 23 धावा शुभम आणि ओमकार सज्ज झालेले आहेत। पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्या षटकामध्ये सापडलाय तो म्हणजे महेश। बघू आता महेश काय सिद्ध करतोय, महेश संघासाठी काय करतोय, कारण धावांचं आव्हान थोडस कमी आहे। रेवली संघाची जोडी तुफानी जोडी उतरलेली ती म्हणजे मैदानामध्ये। याच्यानंतरचा बघा कसे प्लेयर आहे, स्वतःची खुर्ची स्वतः घेऊन जात आहेत, असे असे प्लेयर पाहिजे। बघा स्वतःचं काम स्वतः करा, आंबेडकर काय सांगतात। पुढचा चेंडू आणि आत्ता ठेवलेला चेंडू आणि प्लेयर फक्त धावतोय की चेंडू कुठे आहे, चेंडू कुठे आहे, आणि खरोखर हा चौकार वाचवला, चौकार वाचवला या क्षेत्ररक्षकाने, नाहीतर टांगा पलटी घोडे फरार होते। परंतु मी माझा शब्द मागे घेतो, टांगा पलटी झालेला पण घोड्यानी एक लगाम हातात ठेवली आणि चौकार वाचवला। धाव संख्या होती ती म्हणजे 2। पहिला चेंडू पहिलाच आघात केलाय तो म्हणजे रेवली संघाने शुभम वरती महेश वरती, महेश याचा पुढचा चेंडू पॉवर प्लेच पहिलं षटक आणि याचा जास्तीत जास्त फायदा घेणार तो म्हणजे रेवली संघ। बघूया महेश पुन्हा एकदा थोडासा चेंज करतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षकामध्ये। चला पुढचे सामने आपल्याला वेळेत संपवायचे आहेत, महेश याचा पुढचा चेंडू सामना करेल तो म्हणजे शुभम, पाहूया काय। आणि हा चेंडू सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू काउंट होतोय डबेवाडी संघाकडून, वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिला षटक टाकतोय तो म्हणजे महेश। सुंदर असा चेंडू आता हा
थोड़ा सा फसवा चेंडू होता आणि पुढचा चेंडू महेश याचा शुभम याला आणि पुन्हा एकदा हा चेंडू घ्या पायाने. मला वाटतंय ज्यावेळी चेंडू बॅटला लागला त्याचवेळी ठरला होता चौकार. शुभम याने इरादे जाहीर केलेत आपले की आहे मी खेळणार आहे रेवलीसाठी. मी एवढं लांबून आलो तर माझं पण काही देणं लागतंय या रेवली गावासाठी माझ्या मातीसाठी आणि शुभम तिथे सिद्ध करतोय. आणि महेश याचं सुद्धा म्हणणं आहे की नाही मी सुद्धा आता गोलंदाजीवरती परत लईमध्ये येणार आहे. पहिलं षटक आणि धावसंख्या होती ती म्हणजे सहा. महेश याचं पहिलं षटक धावसंख्या सहा. शुभम याने पहिल्या षटकाचा जोरदार फायदा घेतोय तो म्हणजे शुभम. पाहूया पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती महेश आणि पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू जसा उडाला तसा फक्त दोनच धावा. सर्वांना वाटलं की हात चौकार जाऊ शकतो परंतु क्षेत्ररक्षक सज्ज आहे तिथे डबेवाडी संघाचा. दोन धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात त्याने. धावसंख्या जाते ती म्हणजे आठ. पहिलं षटक आठ धावात चांगली धावगती राखली ती म्हणजे शुभम याने आणि अशी धावगती राखली तर विजयाच्या जवळपास जाऊ शकतो रेवली संघ. पुढचा चेंडू महेशाचा आणि पुन्हा एकदा हा जोरदार फटका आणि ओ हो कॅच सोडलेला. इकडे बघा एकतर धावा कमी आहे डबेवाडी संघ आणि त्याच्यामध्ये तुम्ही शुभम सारख्याचा कॅच सोडला. आता शुभम काय ऐकणार नाहीये. शुभमचा कॅच खूप अवघड पडणार आहे तुम्हाला. धावसंख्या होते ती म्हणजे बारा. पहिलं षटक बारा बिनबाद बारा. पहिली जोडी खेळते शुभमचा झेल सोडला इथे तुम्ही बघा. कॅच पकडा तर मॅच पकडा. बारा धावसंख्या पहिलं षटक चालू आहे पॉवर प्लेचा. शुभम याने अटॅक केलाय महेशवरती. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा ओ याला बोलतात क्वालिटी. क्वालिटी फलंदाजी याला बोलतात माइंड आणि चौकार. क्या बात है क्या बात क्या बात. सॅल्यूट असेल या चौकाराला. धावसंख्या होते ती म्हणजे सोळा. एक षटक पूर्ण सोळा. शुभम याने खरोखर त्याने बघितलं की हे प्लेयर थोडेसे जवळ आले. त्याने गॅप मधून फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि या दिशा देण्यामध्ये त्याला मिळतोय तो म्हणजे चौकार. धावसंख्या होती सोळा. पहिलं षटक पूर्ण सोळा. सात धावा पाहिजेत बारा चेंडू मध्ये आणि आता ओमकार आलेला स्ट्राईकला. ओमकार याचं सुद्धा आता मन थोडस हे झालं असेल की शुभमने अटॅक केलाय आणि मी कसा गप्प बसू. बघूया गोलंदाजी ट्रॅक वरती असेल तो म्हणजे मंगेश गणेश. डबेवाडी संघाकडून गणेश सामना करेल तो म्हणजे ओमकार. आणि पुन्हा एकदा हा चेंडू उडवलाय परंतु हातातच यस विकेटचं पतन होतं इथे रेवली संघाचा. पहिला गडी बाद होतोय. ओमकार झिरो या धावसंख्येवर आणि आता नवीन फलंदाज जातो तो म्हणजे वतन. वतन जातोय. धावसंख्या झाली ती म्हणजे सोळा. सात धावा हवे आहेत रेवली संघ. रेवली संघ हा फौजी लोकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. रेवली संघाम मधील खूप असे खेळाडू आहेत जे फौजीमध्ये आहेत आणि खरोखर अभिमान आहे आम्हाला या फौजी लोकांचा आणि रेवली गावाचा सुद्धा. शिवतेज क्रिकेट क्लब वाघवाडी यांच्याकडून त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा जातोय आपण सामन्याकडे. गणेश आहे. गणेशाचा पुढचा चेंडू. नवीन फलंदाज वतन. पाहूया वतन काय करतो. आणि वतन याने दाखवलंय की यस वतन मी आहे वतन. आणि चेंडूने तिथे थोडीशी धावगती थोडीशी थांबवलेली. धावसंख्या होती ती म्हणजे अठरा. वतन याने आल्या आल्या त्याच्या चेंडूतून दोन धावा गॅप मधून. गणेशाचा पुढचा चेंडू वतन याला. ओ सुंदर
गणेश सुद्धा आता ट्रॅक वरती आलेला आहे. गणेशला माहिती आहे की आता ही गोलंदाजी आपलं जे षटक आहे खूप महत्वाचं षटक असणार आहे, कारण थोड्या धावा बाकी आहेत आणि थोड्या धावा बाकी ठेवायच्या असतील तर तिसरं षटक हे टाकावंच लागणार आहे. गणेश याचा पुढचा चेंडू वतन याला. ओहो आणि पुन्हा एकदा वतन याचा जोरदार प्रहार होता. एक धाव मिळते ती म्हणजे वतन याला. धाव संख्या होती ती म्हणजे 19 आणि बघा ही चोटी धाव पुन्हा एकदा 20. बघा लक्षात घ्या जेवढ्या धावा तुम्ही चोरण्याचा प्रयत्न कराल तेवढ्या धावा खूप महत्वाच्या असतात, कारण आपण असे खूप सामने बघितलेले ज्याच्यामध्ये एक किंवा दोन धावाने काही संघ चांगले संघ हरलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती असेल तो म्हणजे गणेश. धाव संख्या झालेली ती म्हणजे 20. पुढचा चेंडू गणेश याचा. ओहो निर्धाव चेंडू काउंट होतोय. दुसरा षटक चालू आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे 20. सात चेंडू आणि तीन धावा. चेंडूंच गणित 7 चेंडू 3 धावा. पाहूया काय करतोय गणेश. ओहो आणि 6 चेंडू 3 धावा. आटीतटीचा होतोय का सामना बघूया. आता जबाबदारी येते ती म्हणजे शुभम आणि वत्तन याच्यावरती. आणि आत्ता जो गोलंदाज असणार आहे त्याची खूप मोठी जबाबदारी असणार आहे डबेवाडी संघाकडून, कारण 6 चेंडू 3 धावा. 6 चेंडू 3 धावा याच्यानंतरचा सामना असणार आहे तो म्हणजे वेनेकोल विरुद्ध कुस खुर्द. जरा स्पीडअप घ्या दादा, अजून खूप सामने खेळायचे आहेत आपल्याला. स्पीडअप घ्या, पेनल्टीचे शिकार होऊ नका. लक्षात घ्या पेनल्टी लागली तर तुमच्या धावा कमी होऊ शकतात, त्याच्यामुळे स्पीडअप घ्या. डबेवाडी संघ 6 चेंडू 3 धावा. वतन आणि शुभम. शुभम आहे म्हणजे मॅच आहे, कारण शुभमने दाखवलं पहिल्या षटकामध्ये 16 धावा घेतले शुभमने. 6 चेंडू 3 धावा अवघड असं काही नाही, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटच्या या पटलावरती आत्तापर्यंत अशा कोणत्याही धावा बनल्या नाहीत की ज्या करू शकल्या नाही. त्याच्यामुळं आता जो श्रीकांत आहे गोलंदाजीला आलाय शेवटचं षटक 6 चेंडू 3 धावा आणि सामना करेल तो म्हणजे शुभम. ओहो आणि उडवलेला चेंडू. एक धाव मिळते ती म्हणजे शुभम याला. एक धाव. धाव संख्या होती ती म्हणजे 21. 5 चेंडू 2 धावा. 5 चेंडू 2 धावा. गणेश आहे आणि समोर आहे त्याच्या तो म्हणजे वतन. वतन बघूया काय करतोय आपल्या रेवलीसाठी वतन. ओहो सुंदर असा निर्धाव चेंडू. बघा हे क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं. 4 चेंडू 2 धावा. हातात तोंडाशी आलेला विजय बघूया कोण घेतोय, रेवली का डबेवाडी. श्रीकांत चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू चांगले टाकले श्रीकांत याने. श्रीकांत सामना करेल तो म्हणजे वतन. आणि पुन्हा एकदा हा चेंडू जोरदार अपील आणि यस जेलबाद होतो तो म्हणजे विकेटचं पतन. वतन जेलबाद होऊन पॅवेलियन मध्ये येतोय. आणि बघा मी आधीच बोललेलो की क्रिकेट हा खेळ आहे, अजूनही क्रिकेट जर तर का बोलतात क्रिकेटमध्ये त्याचं उदाहरण तुम्ही आपण या ग्राउंड मध्ये बघतोय. याच्यानंतरचे प्रत्येक सामने 3 षटकांचे असणार आहेत आणि फायनल फक्त 4 षटकांचे असणार आहे. प्रत्येक संघाने याची दक्षता घ्यायची. आणि 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. बघूया श्रीकांतने जवळपास 50% सामना फिरवलेला आहे, परंतु रेवली संघ सुद्धा तेवढाच तुल्यबळ आहे. त्यांनाही माहिती आहे की आपल्याला या धावा करायच्या आहेत. एवढ्या लांब आपण आणले क्रिकेटसाठी दोन्ही संघ आणि सर्वांच्या नजरा लागलेत या चेंडूवरती, कारण हा चेंडू श्रीकांतचा ठरवेल कोण जिंकणार. श्रीकांतचा हा चेंडू ठरवेल कोण जिंकणार. ओ आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. क्या बात है. 2 बॉल
दोन धावा, दोन चेंडू दोन धावा श्रीकांत ने अशा पल्लवित केले डबेवाड़ी संघाचा, दोन चेंडू दोन धावा। आता अथर्व तिकडे जाऊन सांगतोय की अरे मी शुभम सांगतोय की अरे मी सुरुवातीला एवढं तुम्हाला चांगले रन करून दिले आणि तुम्ही हे काय करता, हातात तोंडाशी असलेला विजय। आणि श्रीकांत यांचं वैशिष्ट्य मुंबई पोलीस आहे ना, लक्षात घ्या बघा, म्हणजे मुंबई पोलीस अजूनही आपले फिटनेस वगैरे राखून आहेत, खरोखर यांचा आदर्श घेतला पाहिजे, नाहीतर आपल्यातला आता 24 ते 25 वर्षाचा खेळाडू त्याला उचलून ग्राउंड मध्ये आणायला लागतो, उचलत नाही त्याला चालायच जमत नाही। आणि पोलीस श्रीकांत हे सिद्ध करून दाखवत आहे बघा आम्ही किती हेल्थी आहे, फिटनेस आहे, आणि फिटनेस खूप महत्वाचा आहे। दोन चेंडू, पुढचा चेंडू आणि हा चेंडू ठरलेला, आणि ओ क्या बात है, आणि झेलबाद होतो तो म्हणजे रेवली संघाचा हा फलंदाज, आणि एक चेंडू, एक चेंडू दोन धावा, म्हणजे बोलतात ना दैव देतं आणि कर्म नेतं असा प्रकार थोडासा होतोय, परंतु क्रिकेट आहे। एक चेंडू दोन धावा, एक चेंडू दोन धावा, अक्षय भाऊ काय सांगाल तुम्ही, एक चेंडू दोन धावा, रोम हर्षक सामना चाललाय, काय वाटतंय कोण जिंकेल, सासूरवाडी, कोणती सासूरवाडी, रेवली सासूरवाडी, काय वाटते सासूरवाडी जिंकेल का डबेवाडी, कोणी जिंकेल पण क्रिकेट जिंकलं पाहिजे असं माझं मत आहे। दोन्ही पण दोघे पण चांगले खेळलेले आहेत, दोघांनी पण 100% आपले दिलेले आहेत, त्यामुळे शेवटी ज्याचे जास्त एफर्ट्स तो विन होणार। बरोबर अक्षय साहेब, बरोबर बोललात, क्रिकेट जिंकणार आहे इकडे, छान बोललात तुम्ही, पण मनातून बोलले असं सासूरवाडी जिंकली पाहिजे कारण तिथे आपल्याला जायला लागतंय, मला माहित होतं हे मला बोलायचं होतं, तर नयन निकम यांच्याशी बोलायचं म्हणजे त्यांचे कॉमेडी पुढे ठरलेली असते। एक चेंडू आणि दोन धावा, आम्ही सुद्धा उठून बाहेर आलेलो की काय कळत नाही, ग्राउंड कसलंय वाघवाडीनं, जंतर मंतर ग्राउंड दिसतंय। पहिला सामना हातामध्ये होता रेवलीचा, परंतु तो मुंबई पोलीस श्रीकांत यांनी थोडासा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केलाय। एक चेंडू दोन धावा, बघूया कोण ठरतंय वर चढ, अक्षय यांची सासूरवाडी का डबेवाडी, धावतच जाऊ का आतमध्ये, कल्पेश भाऊ बोलले धावत जाऊया, जर श्रीकांत यांनी मॅच काढली तर श्रीकांतकडे मी धावत जाणार आणि त्यांची कमेंट घेणार, बघूया रेवली का डबेवाडी, एक चेंडू दोन धावा आणि काय होतं बघूया आपण, आणि हा चेंडू आणि श्रीकांत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बघा या सामन्यासाठी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण याच्यामध्ये क्रिकेट जिंकलंय। आणि खरोखर मी पुन्हा जातोय श्रीकांत याच्याकडे, मुंबई पोलीस, मुंबई पोलीस श्रीकांत बघा हा विजय, हातात तोंडाशी असलेला घास, शेवटी शुभम सुरुवातीपासून खेळत होता पण त्याला स्ट्राईक मिळाली नाही। आणि श्रीकांत मी तुमच्याकडे येतोय, जबरदस्त असा हा सामना, बोलतात ना सिंहाच्या पोटातून घास काढणं सोपं नाहीये, तुम्ही हा सामना रेवलीच्या तोंडातून काढलात, काय प्लॅनिंग होतं की 6 चेंडू होते 3 धावा होत्या, अवघड असं अहवाल होतं, परंतु तुम्ही सिद्ध केलं की क्रिकेट अजून जिवंत आहे, काय सांगाल तुमच्या रणनीतीबद्दल।